मिथुन रास ऑगस्ट 2021। व्यस्त रहा परिश्रमात, वाढ होईल लाभात। जोपर्यंत तुम्ही अपयश पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही। कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत बसत नाही, तर ते संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात किंवा स्वतः संधी निर्माण करतात। ही बाब मिथुन जातकांनी या महिन्यात लक्षात घ्यावी। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। ऑगस्ट 2021 या महिन्यातील राशी भविष्यावर आपण चर्चा करीत आहोत। त्यामध्ये आजच्या भागात मिथुन राशीचं भविष्य आपण जाणून घेणार आहोत। मिथुन राशीसाठी ऑगस्ट महिना कसा राहील, मात्र त्याआधी या महिन्यात तुमच्यासाठी लक्ष असलेली ग्रहस्थिती लक्षात घेऊया। सर्वप्रथम ग्रहांचा राजा रवी हा महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीतून तुमच्या कुटुंबस्थानातून प्रवास करीत आहे। 17 ऑगस्ट रोजी तो आपल्या स्वतःच्या सिंह राशीत तुमच्या पराक्रम स्थानात प्रवेश करेल। राजा वर्षभर राज्यभर प्रवास करतो, राज्यातील अडीअडचणी समजून घेतो आणि दरवर्षी ऑगस्ट महिन्यात राजवाड्यात किंवा स्वतःच्या घरी येऊन त्या प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करीत असतो। म्हणून 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा जो एक महिना असतो तो रवी ग्रहाच्या गोचरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असतो। चंद्र महिन्याच्या पहिल्या दिवशी मेषेत आहे आणि दर 2 दिवसांनी राशी बदल करीत त्याचं भ्रमण सुरू राहील। मंगळ हा ग्रह मागच्याच महिन्यात 20 जुलै रोजी सिंह राशीत आलेला आहे, म्हणजे सेनापती राजाच्या घरात आलेला आहे। राजाच्या दिशेनुसार तो यापुढे कार्य करेल, म्हणून मंगळ ग्रह सकारात्मक स्थितीत आहे। अग्नितत्वाच्या राशींना तो विशेष शुभ फळदायक ठरेल। किंबहुना अनेक राशींना रवी व मंगळ भ्रमणातून भरघोस लाभ होणार आहे। तुमची राशी त्यात येते का हे तुम्हाला कळेलच। बुध हा ग्रह महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असून 8 ऑगस्टला तो सिंह राशीत प्रवेश करेल। त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी कन्या राशीत, म्हणजे स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत, उच्च राशीत त्याचा प्रवास सुरू होईल। त्यामुळे 26 ऑगस्ट नंतर बुध ग्रहांचे अत्यंत शुभ परिणाम सगळ्यांना विशेषतः तुमच्या राशीला प्राप्त होणार आहे। गुरु महाराज हे कुंभ राशीत असून संपूर्ण महिना ते तिथे राहतील। ते वक्री अवस्थेत असून त्याचे शुभ परिणाम अनेक जातकांना अनेक पद्धतीने प्राप्त होत आहेत। शुक्र ग्रहाचं गोचर सिंह राशीत असून 11 ऑगस्ट रोजी तो कन्या राशीत प्रवेश करेल। तिथे तो नीचीचा होईल, मात्र 26 ऑगस्ट रोजी जेव्हा तिथे बुधाचं आगमन होईल तेव्हा त्याचं नीचत्व भंग होऊन नीचभंग राजयोग तयार होईल। जो विशेषतः बुध, शुक्र आणि शनी या ग्रहांच्या राशींना तुमच्या राशीला लाभदायक ठरेल। शनी महाराज वक्री गतीने मकर राशीतून प्रवास करत असून संपूर्ण महिना ते तिथे राहणार आहेत। राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशीत राहील। आता आपण हा महिना मिथुन राशीसाठी कसा राहील ते जाणून घेऊया। एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे मराठीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अनेक श्रोत्यांच्या मागणीवरून आपण हिंदी चॅनल सुरू करीत आहोत। ज्योतिषशास्त्र शिका आता हिंदीमध्ये। ॲस्ट्रोगुरुमा डॉक्टर ज्योती जोशी या चॅनलवर हिंदीमध्ये तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकता येणार आहे। प्रवेश घेणं अत्यंत सोपं आहे। त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक देण्यात आलेली आहे, ते फॉर्म भरा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा। व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता ऑगस्ट महिन्यात मिथुन जातकांना थोडा संघर्ष करावा लागेल, कारण या महिन्यात तुम्हाला भाग्याची साथ कमी आहे। ती कमी असलेली गोष्ट तुम्ही तुमच्या कर्मांनी भरून काढायची आहे, तुम्ही ते करणार आहात, मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्हाला त्याची खरी दिशा सापडेल।
अर्थात त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतील. महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून तुम्ही अधिक जोमाने कार्य करा. त्यामुळे तुम्ही जाणीवपूर्वक महिन्यातील पहिल्या काही दिवसापासून कर्माकडे लक्ष द्या, कारण भाग्यात थोडीशी उणीव या महिन्यात जाणवेल. एका गोष्टीत उणीव असली की दुसऱ्या गोष्टीने ती भरून काढतो. स्वतःचं व्यक्तिमत्व समृद्ध करून परिश्रमाने ती भर तुम्हाला काढायची आहे. कुटुंब, कौटुंबिक दृष्टीने ऑगस्ट महिना मिथुन जातकांसाठी लाभदायक राहील. काका, मामा परिवार, आईवडील, भावंड, संतती सगळ्यांचं खूप चांगलं सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे कौटुंबिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी बऱ्यापैकी उत्तम लाभदायक म्हणता येईल. कुटुंबाचं प्रेम व सहकार्य ही आयुष्यातील खूप मोठी बाब असते, जी तुम्हाला ऑगस्ट महिन्यात प्राप्त होईल. म्हणून या काळाचा पुरेपूर सदुपयोग करा. कौटुंबिक सौख्य असलं तर माणूस बाहेरील कुठल्याही आघाडीवर यशस्वी होतो. परिश्रमाच्या दृष्टीने महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापेक्षा दुसऱ्या पंधरवड्यात तुमचे परिश्रम आणि पराक्रम वाढणार आहेत. प्रवास अनेक कारणांनी होतील, प्रवास लाभदायक ठरतील. एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आपलं नवीन चॅनल ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी हे नव्याने सुरू झालं आहे. ज्योतिषशास्त्राची नवनवीन माहिती घेण्यासाठी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने मिथुन जातकांसाठी ऑगस्ट महिन्यातील शेवटचा आठवडा अत्यंत उत्तम राहणार आहे. म्हणून जे जातक नवीन वास्तू किंवा वाहन घेण्याचा विचार करीत आहेत, त्या दृष्टीने त्यांचे नियोजन सुरू असेल, त्यांनी थोडीशी वाट बघून महिन्यातील चौथ्या आठवड्यात व्यवहार करावा. तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. तसंच नूतनीकरणाचा ज्यांचा विचार असेल त्यांच्यासाठी चौथा आठवडा लाभदायक आहे. घरात सुखशांतीचं वातावरण टिकून राहील, कौटुंबिक ऐक्य वाढेल. तसंच वाहन वास्तूच्या दृष्टीने देखील योग उत्तम आहेत, मात्र ते महिन्याच्या चौथ्या आठवड्यात होणार आहेत. शिक्षण आणि इष्टदेवाचं सहकार्य या दृष्टीने ऑगस्ट महिन्यात मिथुन जातकांना परिश्रम करावे लागतील. शिक्षणात, अभ्यासात यश प्राप्त करायचे असेल, अपेक्षित प्रगती साधायची असेल, तर परिश्रम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही बाब लक्षात घ्या. अगदी सहज कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही या महिन्यात, तर अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला परिश्रम हे करावे लागतील. मात्र जे मिथुन जातक साहित्य, कला या प्रकारात कार्यरत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण होतील. कला क्षेत्रात जे जातक असतील त्यांना अचानक आघाडी प्राप्त होईल. इष्टदेवांचं सर्वसामान्य सहकार्य तुम्हाला या महिन्यात आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक आणि हितशत्रू या दृष्टीने ऑगस्ट महिना मिथुन जातकांसाठी लाभदायक आहे. स्पर्धकांवर मात करत, हितशत्रूंवर विजय मिळवत तुम्ही यशाचा पल्ला गाठणार आहात, कारण तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. भाग्याची साथ नसली तरी कर्तृत्व तुमचं जबरदस्त असणार आहे, त्या बळावर तुम्ही वाटचाल कराल. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल तर थोडं थांबून घ्या, कर्ज तुम्हाला प्राप्त होईल. त्यासाठी योग्य तो व्याजदर आकारला जाईल, मात्र त्या कर्जाची आपल्याला खरंच आवश्यकता आहे का हा विचार करून निर्णय घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे मिथुन जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना विशेष प्रगतीचा आहे. जे जातक गेली काही दिवस पदोन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत, तर अचानकपणे पदोन्नती तुमच्या समोर येईल, त्याचा तुम्ही लाभ घ्या. त्याशिवाय तुमचं काम, तुमचं कर्तृत्व वरिष्ठांच्या नजरेत येईल, त्याचा देखील तुम्हाला लाभ होईल.
जे जातक स्वतःचा व्यवसाय करीत आहेत त्यांना व्यवसाय वृद्धीच्या अनेक संधी प्राप्त होतील, मात्र त्याचा योग्य लाभ घेण्यासाठी तुम्हाला आपल्या परिश्रमावर लक्ष केंद्रित करावं लागेल, तेव्हाच तुम्ही व्यवसायातून यश प्राप्त करू शकाल. भाग्य. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता ऑगस्ट महिन्यात मिथुन जातकांना भाग्याची पूर्ण साथ लाभणार नाही, कारण भाग्य स्वराशीत असला तरी तो भाग्याच्या व्ययात आहे, त्यामुळे भाग्यात थोडी उणीव तयार होते, तरीही भाग्याने धनलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होणं, पारंपरिक प्रॉपर्टीतून लाभ होणं हे योग तयार होत आहे, मात्र भाग्यात अजून थोडी उणीव येथे जाणवत असून ती तू पुढील काही काळ तुम्हाला जाणवणार आहे. ही सत्यता लक्षात घेऊन वाटचाल करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता ऑगस्ट महिना मिथुन जातकांसाठी संघर्षाचा आहे, कारण भाग्येशाप्रमाणे कर्मेशही कर्माच्या व्ययस्थानात बसलेला आहे, मात्र परिश्रम असलेला ग्रह प्रबळ असल्यामुळे या महिन्यात तुम्ही खूप परिश्रम करणार आहात. थोडं हार्डवर्कसोबत स्मार्टवर्क जोडा, जेणेकरून यशाचे मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त होतील. लाभ. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा लाभेश लाभाच्या पंचम स्थानात असल्यामुळे लाभाच्या विविध संधी चालून येतील, अनेक पद्धतीने अनेक मार्गांनी या महिन्यात तुम्हाला लाभ प्राप्त होईल. प्लॉट्स, शेअर, कौटुंबिक प्रॉपर्टी अशा विविध मार्गाने लाभ प्राप्त होऊ शकतो. तसंच तुम्ही योग्य परिश्रम केलं तर व्यावसायिकांना व्यवसायातून लाभ प्राप्त होईल, नोकरदारांना पदोन्नतीचा लाभ प्राप्त होईल. थोडक्यात अशा पद्धतीने लाभाच्या अनेक संधी हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी घेऊन येत आहे, त्याचं स्वागत करा. व्यय आणि परदेश गमन या दृष्टीने मिथुन जातक वास्तूवर खर्च करण्याचा विचार करतील, वाहनावर खर्च करण्याचा विचार करतील, मात्र त्यांनी त्यांच्या भावनेला थोडं नियंत्रित ठेवावं, म्हणजे घाई न करता थोडं थांबून घ्यावं. काही अपरिहार्य खर्च तुमच्यावर येणार आहेत, ते तुम्हाला करावे लागतील, मात्र जे खर्च तुम्ही टाळू शकता ते टाळणं उत्तम आहे. जे मिथुन जातक परदेशात आहेत त्यांना बऱ्यापैकी संघर्षाचा सामना या काळात करावा लागेल, मात्र संघर्षानंतर यश तुमचंच आहे. ऑगस्ट महिन्यात आता तुम्ही संघर्ष करा. शेवटच्या आठवड्यात विशेषतः पुढील सप्टेंबर महिन्यात त्याचं यश तुम्हाला प्राप्त होईल. आयुष्य हे सुखदुःख, उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही, त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, ताणतणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी या महिन्यातील 6, 15 आणि 24 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे आहे. 3, 12, 20 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या संस्कृतीत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाला खूप जास्त महत्त्व आहे. त्याला अनुसरून जुलै महिन्यात राशीनुसार वेगवेगळ्या वृक्षांच्या लागवडीचा उपाय आपण सुचवला होता, मात्र फक्त वृक्षारोपण किंवा वृक्ष लागवड करून थांबायचं नाही आहे, तर वर्षभर त्या वृक्षाचं संवर्धन करायचं आहे, तरच तुमचं इच्छित फळ साध्य होईल. आपल्या संस्कृतीने आपल्याला वृक्षाची पूजा करायला शिकवलं आहे, इतकंच नव्हे तर संस्कृतीने आपल्याला सर्वांचे आभार मानायला शिकवले आहे. विविध सणांची निर्मिती त्या दृष्टीने करण्यात आली आहे. पोळा आपण साजरा करतो कारण कष्टकरी बैलाचे आभार मानावे, अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या प्रत्येक व्यक्तीचं, आपल्याशी संबंधित प्रत्येक जीवाचं, जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या आयुष्याला आकार देत असतात, आपल्या कुलदेवीचं, कुलदैवताचं,
ईश्वराचं आभार मानणं, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणं हा एक उत्तम उपाय आहे. 17 ऑगस्टला जसे सूर्य महाराज स्वराशीत येत आहेत, तर या ऑगस्ट महिन्यात सर्वांचे आभार मानणं उत्तम उपाय ठरेल. आई, वडील, गुरु, शिक्षक, वृक्षवल्ली, प्राणी, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार माना. कुलदेवी कुलदैवताला विसरू नका, त्याला अनुसरून मी तुम्हाला मंत्र देत आहे. हा उपाय ऑगस्ट महिन्यात सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ओम गम गणपते नमः या अत्यंत साध्या सोपा मंत्राचा रोज एक माळ जप करा. त्यानंतर तुमची कुलदेवी आणि कुलदेवतेचा रोज एक माळ तुम्हाला करायची आहे. त्याचे शुभ परिणाम अनुभवास येतील. अशा प्रकारे मिथुन राशीसाठी ऑगस्ट महिना कसा राहील हे आपण समजून घेतलं आहे. मेष ते मीन 12 राशींचे 12 व्हिडिओ आपण केलेले आहेत. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ फॉरवर्ड करा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.